20,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। राजघाट लाल किल्ला ते इंडिया गेट पर्यंत पाणीच पाणी पाहायला मिळतंय। गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा दिल्लीत झाली असून यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। सुरक्षिततेचा उपाय म्हणून 20,000 लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। या पाण्याने राजघाट लाल किल्ला ते इंडिया गेट पर्यंत पाणीच पाणी झाले। या मुसळधार पावसामुळे यमुना मेट्रो स्टेशन पाण्याखाली गेले असून सावधानतेचा इशारा म्हणून दिल्ली सरकारने येत्या रविवारपर्यंत शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत।